नमस्ते, मी आहे डॉक्टर विजया कदम. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या भागात बघितलं बेली फॅट म्हणजे काय, तर आज आपण बघणार आहे त्याची कारणं बघणार आहोत. बेली फॅट हा कोणत्या कोणत्या कारणांमुळे होतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की बेली फॅट वाढतंय पटकन पण कमी होत नाही लवकर. कमी करताना खूप एक्सरसाइज मी करतोय पण तरी सुद्धा माझं पोटाची चरबी कमी होत नाही असं आपल्याला बघायला मिळतं. बरोबर की नाही? आता एक्सरसाइजचे मी जवळजवळ तुम्हाला भरपूर व्हिडिओ मागच्या सिरीजमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहेत, ते तुम्ही करताय आहात. हां, बऱ्याच जणांचा मला मेसेज आला की आम्ही एक्सरसाइज करतोय पण आमचं पोट अजून थोडंसं 1 इंच कमी झालंय पण अजून कमी नाही होत आहे. तर ह्याची कारणं आपण आज बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे मग तुम्हाला त्याची कारणं समजेल. ओके, तर आपण बघणार आहोत बेली फॅटचं मुख्य कारण स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. हा स्ट्रेस काय असतो? तर ताण घेण्याची जी टेंडन्सी आहे तुमची, ताण कोणत्याही प्रकारचा असू शकतो. हा फिजिओलॉजिकल म्हणजे तुमचे शारीरिक काही व्याधी असेल, मग तुम्हाला कुठलं इन्फेक्शन असेल, ताप असेल कुठला, त्याच्यानंतर कुठला फिजिओलॉजिकल मेटाबॉलिकल डिसऑर्डर म्हणजे डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, हा एक प्रकारचा ताण आहे शरीरावरती असेल. ह्याच्यामध्ये सुद्धा हा स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव. आता आपलं इतकं स्पर्धेचं युग आहे की खूप ताणतणाव आहेत. हा, खूप स्पर्धा आहे, गती आहे, प्रत्येक गोष्ट गतीमध्ये होती आहे, त्यामुळे सुद्धा एक प्रकारचा ताण येतोय. शारीरिक कष्ट कमी आहेत त्या मानानं, पण जी गती आहे त्यामुळे मानसिक ताण किंवा मानसिक थकवा आपल्याला इथे जाणवतोय. त्याच्या पुढचा पार इमोशनल स्ट्रेस. हा, आता सिंग्युलर फॅमिलीज आहेत, एकत्र कुटुंब नाही आहे, त्यामुळे जो स्ट्रेस आहे एकावरती किंवा रिलेशनशिप सुद्धा मेंटेन होत नाही, हा सुद्धा एक प्रकारचा ताण आहे, इमोशनल ताण. आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही सोशल जगामध्ये जाता, तिथं सोशल स्ट्रेस तो सुद्धा एक प्रकारचा ताण आहे. किंवा आता आत्ताची जी कंडिशन आहे, कोविडची कंडिशन, बऱ्याच जणांचे उद्योगधंदे बंद पडलेत, फायनान्शियली स्ट्रेस आता डेव्हलप होतोय, हा जो एक प्रकारचा ताण आहे, ह्याच्यामध्ये डिप्रेशन येतं. आणि ह्याच्यामध्ये शरीरामध्ये काय बदल होत असतात, तर फ्लाईट अँड फाईट मोड वरती बॉडी जात असते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं न्यूरो ट्रान्समीटर कॉर्टिसोल नावाचा हार्मोन तयार होत असतं. हा फील गुड फॅक्टर बॉडी तयार करण्यासाठी हे हार्मोन ऍक्च्युली तयार होत असतं. पण कॉर्टिसोलचे दुष्परिणाम भरपूर आहेत. हा स्ट्रेस जर आपल्या बॉडीवर आला तर कॉर्टिसोलची निर्मिती होते, आणि कॉर्टिसोल जेव्हा निर्माण होतो बॉडीमध्ये, तेव्हा कॉर्टिसोल काय करतो, तुम्हाला क्रेविंग्स, वेगवेगळे गोड पदार्थ किंवा स्टार्ची फूड खाण्याची इच्छा निर्माण करतो, किंवा सॉल्टी फूड सुद्धा खाण्याची इच्छा निर्माण करतो. ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही खूप खाता, भूक लागते तुम्हाला असं होतं, तेव्हा इन्सुलिन पुन्हा बॉडीमध्ये तयार होतो. आणि इन्सुलिन जेव्हा जास्त तयार होतो तेव्हा आपला नेट इफेक्ट कॉर्टिसोल आणि इन्सुलिनचा मिळून बेली फॅट व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय, हे दोन्ही हार्मोन्स काय करतात, इट्स अ स्ट्रेस हार्मोन, पण ते शरीरामध्ये गेल्यावर तयार झाल्यानंतर काय करतात, त्याचे प्रमाण जेव्हा जास्त प्रमाण तयार होतं, त्यामुळं शरीरातलं फॅट बर्निंग जी प्रोसेस आहे ती कमी करतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला कंबशनसाठी ग्लुकोज वापरायचा आहे, तर त्याच्यासाठी जे फॅट्स आपल्याला युटिलाइज करायचे फॉर द एनर्जी पर्पज, तर ते वापरून देत नाहीत, स्टब्बन फॅट राहतात, आणि त्यामुळे बेली फॅट होतं. हा, अर्थातच 3 गोष्टींवरती आपला महत्वाचं बेस तयार आहे, की ज्याच्यामध्ये फिजिकल एक्सरसाइजला तेवढाच इम्पॉर्टन्स आहे, न्यूट्रिशनला तेवढंच इम्पॉर्टंट आहे, आणि रेस्टला पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. हा, म्हणजे आपण फिजिकल एक्सरसाइजचं, तर मी सिरीज तुम्हाला एक्सरसाइजची दिलेली आहे, ज्याच्यामध्ये खास क्रंचेस हा एक्सरसाइज असा आहे की ज्याच्यामध्ये पोट क्रंच झाल्यानंतर तिथल्या मसलचा टोन वाढणं आणि त्याचबरोबर फॅट बर्निंग इफेक्ट तुम्हाला मिळून जातो. हा एक्सरसाइज तुम्ही करताय, पण हा एक्सरसाइज किती करायचा, हा हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या तुम्हाला मी मागच्या सिरीजमध्ये सांगितलं की 14 इंचेस अबव जर असेल तर कोणत्या पद्धतीने एक्सरसाइज करायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इझी व्हर्जन किंवा इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स, तुमचं खूप वेट जास्त आहे तर तुम्हाला एक्सरसाइज, न्यूट्रिशन आणि रेस्ट ह्या तिन्ही गोष्टींना तेवढंच वेटेज देणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आतापर्यंत म्हणलं जात की न्यूट्रिशन 70% काम करतं, फिजिकल एक्सरसाइज 30% काम करतं, तर नो, आता महत्वाचा रोल कसा आहे, फिजिकल एक्सरसाइज 33.3% काम करते, न्यूट्रिशन इज ऑल्सो 33.3% काम करतं, आणि रेस्ट म्हणजे स्लीप हे खूप महत्वाचे आहे, ही सुद्धा आपली 33.3% काम करते, कारण ह्याच्यामध्ये कॉर्टिसोलची निर्मिती कमी होते आणि पॉझिटिव्ह हार्मोन्स जे आपल्या बॉडीला गरजेचे आहेत, ते तुमची शांत झोप झाली तर तुम्हाला ते मिळणार आहे, फ्रीमध्ये मिळणार आहे, विकत घ्यायची गरज नाही आहे. हा, स्लीप झाली तर तुम्हाला इम्युनिटी डेव्हलप होणार आहे, बेली फॅट रिडक्शन मिळणार आहे, बरेच फायदे मिळणार आहेत. हा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योगनिद्रा घेऊन येते, की जी योगनिद्रा तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह हार्मोनची निर्मिती व्हायला मदत होणार आहे. हा, पुढची सिरीज बघायला विसरू नका. माझं चॅनल कोणी जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण का पुढच्या ह्याच्यामध्ये मी घेऊन येते योगनिद्रा.
फिजिकल एक्सरसाइज वरती आपण होतो, फिजिकल एक्सरसाइज किती करायचा? तर फिजिकल एक्सरसाइज जर खूप जास्त केला, काही लोक 42 किलोमीटर रन करतात किंवा अजून हेवी स्ट्रेनियस एक्सरसाइज करतात, तिथं सुद्धा कॉर्टिसोल निर्माण होतो. सो तुमच्या बॉडी टाईप बघणं गरजेचं आहे, कोणती बॉडी टाईप आहे तुमची त्याच्यावरती तो एक्सरसाइज डिपेंड आहे. हां, न्यूट्रिशन पॉईंट आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आपण मी तुम्हाला घेऊन येणार आहे की काय चेंजेस करावे आहारामध्ये, तर त्याच्यामधलं सुद्धा मी डिटेलिंग तुम्हाला घेऊन येणार आहे, आपण ते बघणार आहोत. हां, तर बघायला नक्की विसरू नका माझे चॅनल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुमचे काही जर प्रॉब्लेम्स असतील तर नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमची त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. ओके, तर सबस्क्राईब, ज्यांनी माझं चॅनल केलं नसेल सबस्क्राईब करा. थँक्यू.